नमस्कार मित्रांनो मॅथ संगर यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आज बघूया एन टी एस परीक्षेमध्ये आणि सोबतच बोर्ड एक्झाममध्ये तीन मार्कासाठी विचारलेला हा प्रश्न बघा सुरुवातीला तर हे सेमीसाठी आणि हे मराठीसाठी प्रश्न तोच आहे फक्त भाषा बदलली आहे तर सहाने भाग जाणाऱ्या जा ज्या संख्या आहे ना तर त्या शोधायच्या आपल्याला आणि बाकी पाच उरली पाहिजे म्हणजे पूर्ण भाग जायला नको पंधरापासून तर पाचशेपर्यंत आता सहज जर आपण एक इमेजिन केलं जर समजा आपण पंधरा घेतले आणि पंधराला जर का सहा भाग दिला आपण तर सहा एका सहा साईन दोन्ही बारा होत आहेत आणि जी बाकी उरते ना तर ती तीन उरते आपल्याला बाकी किती उरवायची तर पाच उरवायची म्हणजे हे बघा हे सेमीवाल्यांसाठी एक्झाम्पल आहे तर या ठिकाणी जे आपल्याला उरवायचं आहे तर ते किती उरवायचं आहे बघू शकता रिमाइंडर इज फाईव्ह ओके मग आता याला नेमकं कसं सॉल्व करायचं तर पंधरा जर घेतल्या आपण तर बाकी ते तीन उरते मग आपण काय करूया तर सतरा घेऊया सतरा घेऊन बघूया पहिल्यांदा म्हणजे आपल्याला पंधरा ते पाचशे या दरम्यानच्या संख्या पाहिजे आणि आपण सतरा घेऊन पाहू काय मिळतं ते बघूया बघा कितीनं बघायचं याला न साहन। चला सहानं भाग देऊ सहा एक सहा साईन दुनी बारा सहा दुनी बारा होत आहेत या ठिकाणी बारा मांडूया बघा किती उत्तर आलं खाली किती बाकी किती आली पाच आली म्हणजे पाच बाकी यायला पाहिजे अशी आपली आठ आहे म्हणजे जी पहिली संख्या आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिली संख्या आहे सतरा आपण जी एक नंबरची संख्या शोधली ना की जिला भाग देऊन बाकी पाच उरते तर ती सतरा किती आहे संख्या किती आहे सतरा आहे ओके लक्षात ठेवा आता पुढची संख्या परत तर यामध्ये सहा मिळवा डायरेक्ट यामध्ये सहा मिळवा तर पुढची संख्या किती मिळते तेवीस तेवीसला जर तुम्ही सहा न भाग देऊन पाहिला ना तरी बाकी पाच उरते तुम्ही बघू शकता आता बघा सहा कसा साईन दुनी बारा सायन त्रिका अठरा ओके okay. आता किती उरले पहा आठ तेवीसमधून अठरा वाजा केले किती बाकी उरली पाच उरली आपल्याला बाकी किती पाहिजे होती पाचच पाहिजे होती ओके okay. दुसरी संख्या तेवीस आहे आता तिसरी परत सहानं पुढं जाईल मग किती होणार एकोणतीस तर आपल्याला काय करायचं या संख्याने करा काढायच्या मग आपल्याला नेमकं विचारलेलं काय बघा तुम्ही हा एन टी एसमध्ये थोडा घुमून फिरून प्रश्न याच्या येतात आणि तसेच बोर्डामध्ये सुद्धा विचारले जातात मग यामध्ये काय विचारलेलं आहे बघा तुम्ही की पंधरा ते पाचशे या दरम्यान न भाग द्या आणि पाच बाकी उरवा तर अशा संख्या किती येणार आहे तर ते सांगा म्हणजे अशा संख्या किती होतील याच्या पुढं काय येईल याच्यानंतर काय येईल तर पाचशेपर्यंत जर आपण गेलो तर ती संख्या किती आहे शेवटची अगोदरच्या पाचशेच्या अगोदरची संख्या किती त्या सगळ्या मोजा मग सतरा वीस एकोणतीस सर्व मोजा मग आपण काय करू की पाचशेला आपण सुरुवातीला सहानं भाग देऊन पाहू जसं आपण अगोदर पंधराला दिला होता का नाही तसं करू पाचशेला देऊ सहानं मग आता जर पाचशेला आपण सहानं भाग देऊन बघितला तर किती येणार बघा सहा एक सहा आणि साईन आठ अठ्ठेचाळीस होत आहेत ओके मग आता बाकी किती उरली तर हे दोन उरले वरतून शून्य घेतलं आता सायंत्रिकं अठरा जर आपण या वीजच्या खाली अठरा मांडले तर बाकी दोन उरते पुन्हा मग आपल्याला दोन्ही बाकी पाहिजे आपल्याला बाकी किती पाहिजे पाच पाहिजे मग आपण काय करू तर आता चारशे सत्त्याण्णव घेऊन पाहू बरं चारशे सत्त्याण्णव हे डोकं कसं काय लावलं आपण तर सोपं आहे बघा इथं किती हे सात येत ना हे सात आहे ना मग आपल्याला चारशे सत्त्याण्णव घेऊन पाहू आपण याच्यावर पण सातच येतो आणि सात आलं म्हणजे बाकी त्या ठिकाणी पाच उरते आणि पाचशेच्या आतली संख्या पाहिजे आपल्याला बघा पाचशेच्या आतली मग आपण तसं करू आता चारशे सत्त्याण्णवला भाग देऊन पाहू कितीनं सहानं आणि बाकी किती उरली पाहिजे पाच उरली पाहिजे चला बघा साईन आठ अठ्ठेचाळीस किती बाकी उरली तर एक उरली पण एक नाही उरली अजून हा सात खाली घ्यावा लागेल ना मग सतरा झाले आता परत सतरा झाले ना तर साईन दोन्ही बारा आता हे बारा या सतरामधून जर का आपण वजा केले तर बाकी किती उरते पाच म्हणजे ही संख्या आहे शेवटची किती चारशे सत्त्याण्णव ओके चला आता मला सांगा पहिली संख्या आपण काय शोधली सतरा हे लक्षात आलं का बघा दुसरी संख्या किती आहे तेवीस नंतर किती आहे एकोणतीस आता शेवटची संख्या आहे चारशे सत्त्याण्णव एकदा लक्षात येत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा यस आवड नव्हता मला नक्की रिप्लाय करा कमेंटमध्ये ओके आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण बाकीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे चला आता बघूया आपण की हे उदाहरण कसं सोडवायचं तर बघा मित्रांनो पंधरा ते पाचशे दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांना सहाने भागले असता बाकी पाच येणाऱ्या एकूण संख्या किती एकूण संख्या शोधायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याकडे हे पर्याय दिलेले मग आपण काय करायचं त्या संख्या सतरा आहे तेवीस आहे एकोणतीस आहे शेवटची संख्या किती आहे चारशे सत्त्याण्णव आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकंच मी तुम्हाला सांगितलं चारशे सत्त्याण्णव शेवटची आहे आणि पंधरा ते पन पाचशेच्या दरम्यानच्या संख्या घ्यायच्या पंधरापासून पुढं आणि पाचशेच्या आत ओके आता बघा याची किंमत ए घेत असतो आपण अंकगिणीची श्रेडी ए पी माहिती आहे तुम्हाला आता यातला फरक सांगा बरं कितीचा सा आहे हो राईट कितीचा सहाचा आणि शेवटची संख्या काय आहे चारशे सत्त्याण्णव तो याला टी एन म्हणत असतो आपण मग आपण त्या पद्धतीने एकदा मांडून घेऊ की ही एची किंमत डीची किंमत ओके चला बघा हां बघा याची किंमत किती आहे सतरा आहे कारण पहिली संख्या सतरा आहे डी किती आहे तर फरक सहाचा आहे तेवीसमधून वजा केलं की सहा उत्तर येतं फरक सहाचा आहे टी एन म्हणजे शेवटचं पद किती आहे शेवटचं पद चारशे सत्त्याण्णव आणि आप आता आपल्याला एकूण संख्या किती मिळतात तर ते काढायचं आता एकूण संख्या म्हणजे यांची किंमत काढायची आपल्याला तर आपण टी एनवाला सूत्र लिहून घेऊ माहिती आहे तुम्हाला टी एनवाला सूत्र आहे आणि माहिती आहे हे माहिती असेल तुम्हाला टी एन बरोबर ए आधी की एन वाजय एकाच्या बाहेर डी एन टी एसची परिपूर्ण तयारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची परिपूर्ण तयारी आणि दहावीचं गणित हे सगळं एकच आहे वेगळा अभ्यास करायचं काम नाही आता बघा हां टी एनच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं चारशे सत्त्याण्णव टाकायचे ओके एच्या ठिकाणी सतरा यांची किंमत आपल्याला काढायची कारण एकूण संख्या किती येत नाही या सतरापासून चारशे सत्त्याण्णवपर्यंत त्या सांगितलेलं आहे आपल्याला डीची किंमत किती टाकायची सहा टाकू किमती काय मिळतं बघा टी एनच्या खाली आलं चारशे सत्त्याण्णव याच्या खाली किती सतरा नंतर येण वजा एक आणि सोबत किती सहा आकडून आणले तर हे सहा खाली इथले इथले डीची किंमत आता काय करू या सतराला या साईडला टाकू तर सतरा होतील चारशे सत्त्याण्णवमधून चला बघा हे बघा चारशे सत्त्याण्णव वजा सतरा आणि समोर हे यन वजा आहे कणकांसाच्या बाहेर सहा आहे ओके आता या दोघं इंची वजाबाकी करून हे जसं तसं मांडू पुढं परत चारशे सत्त्याण्णवमधून सतरा वजा करा किती उत्तर आलं चारशे ऐंशी आलं ना समोरची स्टेप जशीच्या तशी आता काय करू हे जे सहा आहे ना याला याच्या छेदात टाकू म्हणजे चारशे ऐंशीच्या छेदामध्ये आणू पुढची स्टेप कशी मिळणार बघा समोरची स्टेप घेतोय मी चला बघा चारशे ऐंशीच्या छेदामध्ये आले सहा आणि समोर आहे यन वजा एक आता सहा न जर आपण चारशे ऐंशीला भाग दिला तर साईन आठ अठ्ठेचाळीस होत आहेत म्हणजे आठचा भाग गेल्यानं वरती एक शून्य आहे म्हणजे ऐंशीचा जा भाग जाईल बघा ऐंशीचा भाग गेला हा आहे ना साईन आठ अठ्ठेचाळीस आणि सहा हा शून्य समोर यन वजा एक आता या एकला पक्षांतरित करा हा एक वजा इकड आल्यानंतर काय होईल अधिक होईल हे असं दिसेल आपल्याला ऐंशी अधिक एक बरोबर यन आहे ना तर आता या दोघांची बेरीज करा ऐंशी आणि एक यांची बेरीज किती झाली एक्क्याऐंशी बघा किती उत्तर आलं एक्क्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक किती आपला दोन एक्क्याऐंशी संख्या आहेत अशा की स पंधरा ते पाचशेच्या दरम्यान की ज्याला जर का समजा आपण सहा भाग दिला सहा नं की कि बाकी कि किती उरते पाच उरते अशा किती संख्या आहेत त्या एक्क्याऐंशी कुठून कुठपर्यंत तर सतरापासून तर चारशे सत्त्याण्णवपर्यंत ओके जर समजलं असेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा आणि मित्रांशी शेअर करत चला तुम्ही शेअरिंग थांबव थांबवलेली दिसते चला ओके बाय धन्यवाद